नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. चिरणे रक्कादेवी कातकरीवाडी येथील 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी इंग्रज सत्ताधाऱ्यांना सळोखी पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी चिरनेरमध्ये काढले. वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा दिन चिरनेर अक्कादेवी कातकरीवाडी धरणाजवळ सत्याग्रहाच्या मुख्य ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, उरण तालुका अध्यक्ष रवी भुईर, वनवासी कल्याण आश्रमाचे तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर, मीरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भुईर, उद्योजक देवेंद्र पाटील, युवा नेते प्रतीक गोंधळी, रमेश पोपेडकर, सुशांत पाटील, युवा नेते प्रतीक गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य समीर डुंगीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पोफेरकर, सुशांत पाटील यांच्यासह उरण, पनवेल, पेण, अलिबाग, ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज उपस्थित होता. द इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्णपदकासह IFBB मास्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला. त्याबद्दल त्याचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन ही बॉडी बिल्डिंग आणि फिटनेससाठी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्रीडा प्रशासकीय संस्था आहे. जागतिक आणि कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते. IFBB अर्थात द इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने 20 ते 22 सप्टेंबरपर्यंत शरीर सौष्ठव स्पर्धा गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडली. देशभरातील शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेत ऋषिकेश पेणकर यांनी पुरुष गटातील फिजिक विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी केलेल्या सरस कामगिरीमुळे सुवर्ण पदकासह मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावत मेन्स फिजिक ओव्हरऑल IFBB प्रो कार्ड प्राप्त करण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी केलेल्या चमकदारीमुळे पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खुबला गेला आहे. त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंजाराव यांनी अभिनंदन केले. एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायी भाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथांच्या चिंतनातून, मनातून आणि एकात्म मानववाद हा सिद्धांत मांडून तो भारतीय समाजापुढे ठेवला. त्यांना जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, शहर सरचिटणीस अमित ओझे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, KC पाटील गुरुजी, सुरेश वासकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून हा महत्त्वाचा घटक असतो. पनवेल शहर पोलीस ठाण्यात या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांनी त्यांच्यावर सोपवलेला कारभार हा 2017 पासून प्रामाणिकपणे पार पाडला. त्याचे कौतुक संपूर्ण पोलीस ठाण्याला असल्याचे प्रतिपादन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांच्या बदलीनिमित्त त्यांचा विशेष सत्कार करताना केले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात 2017 पासून मुद्देमाल कारकून विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांची नुकतीच APMC पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत आणि इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी तुफान फटकेबाजी केली.
दरम्यान खोपोलीतील एक कुटुंब पावसाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ वॉटरफॉलवर पोहोचले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने तेथे पर्यटक अडकले. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत टीमचे सदस्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यातील एक मुलगी वाहून गेली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. स्वप्नाली क्षीरसागर असे त्या मुलीचे नाव आहे. आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या महिलांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आले. पेणमधील एसटी स्थानकातील स्वच्छतागृह धोकादायक बनले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे, त्यामुळे हे स्वच्छतागृह तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे. पेण एसटी स्थानकामध्येच एकच स्वच्छतागृह आहे. या ठिकाणी शौचालय आणि मुतारीची व्यवस्था आहे, मात्र स्वच्छतागृहाचे बांधकाम धोकादायक स्थितीत आहे. गेल्या 10 वर्षात या स्वच्छतागृहाची डागडुजी न केल्याने त्याच्या भिंती निखळल्या आहेत, पत्रे तुटलेले आहेत, नियमित साफसफाई होत नसल्याने स्वच्छतागृहात जाताना नाक मुठीत घेऊन जावे लागते. दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एसटी स्थानकावर लावत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने एसटीने मुतारीला धडक दिली, त्यामुळे मुतारीचा काही भाग कोसळला आहे. तरीही आगार व्यवस्थापक याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे हे स्वच्छतागृह तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे. माथेरान शहरातील अनेक भागात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्यांची वाताहत झाली असून या ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे आणि दगड गोट्यांमुळे रस्त्यांवरील प्रवास त्रासदायक ठरत आहे. पालिकेने या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू केली असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. माथेरान पर्यटनस्थळी पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे येथे रस्त्यांची विल्हेवाट चांगलीच दुर्दशा होते. त्यामध्ये प्रामुख्याने वनविभाग कार्यालय ते पांडे रोडपर्यंतच्या भागात पाण्याच्या प्रचंड ओघामुळे रस्त्याची खूप वाताहत झाली आहे. याच रस्त्यांवरून ई रिक्षा देखील धावत असते, तर नगरपालिका कार्यालय आणि रुग्णालय सुद्धा आहे, त्यामुळे या रस्त्यांवरून नागरिकांची पण दररोज ये जा असते. स्थानिक नागरिक आणि ई रिक्षा चालकांनी येथे रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रार दाखल केल्यानंतर येथे माथेरान नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून पायी प्रवास करणारे नागरिक आणि ई रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. पनवेल तालुका पत्रकारांचा दिल्ली अभ्यास दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांची भेट घेऊन या विभागाचे कामकाज जाणून घेतले. ही भेट घेण्यासाठी या विभागाचे सल्लागार संदीप पोखरकर यांची मोलाची मदत झाली. मंत्री महोदयांच्या व्यस्त कार्यक्रमातून ही त्यांनी ही भेट घडवली हे विशेष. याबाबत सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. योगायोग म्हणजे मंत्री सीताराम मांझी यांचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होती, तरी सुद्धा त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की महिलांना सक्षम करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. या मंत्रालयामार्फत अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी पत्रकारांनीही या योजनांना प्रसिद्धी द्यावी असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. यावेळी संतोष भगत, संतोष सुतार, अनिल कुरघोडे, लालचंद यादव, गौरव जहागीरदार, शैलेश चव्हाण, सुनील पाटील, सुनील वारकडा, रवींद्र गायकवाड, अण्णासाहेब अहिर, मयूर तांबडे आणि मनोहर पाटील उपस्थित होते. नवीन पनवेल रोटरी क्लब ऑफ स्टील टाउनच्या वतीने DAV पब्लिक स्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 127 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला यशवंत ठाकरे, बंसीधर गईरोला, YP सिंग, अहाजी सरिता, हर्निशा शेट्टी, जुल्का, श्रेया, जागृती, सरिता यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 127 लोकांनी केलेल्या रक्तदानामुळे क्लबचे अध्यक्ष मीनाक्षी भटनागर यांनी RSS शाखा आणि रोटरी क्लबचे सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक रक्तदात्याला भगवद्गीता आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
राज्यभरात हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने बुधवारी राज्यातील अनेक भागांमध्ये चांगलाच तडाखा दिला. दुपारपासूनच राज्यातील अनेक शहरात पावसाने गर्द काळोख केला होता. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या कडकडाटासह मुंबई, पुणे, कल्याण आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि विदर्भ आणि मराठवाड्यात देखील अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान रायगडतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये तुफान पाऊस झाल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडल्या. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले, ते कायद्याच्या चौकटीत बसवले, त्यामुळे ते कोर्टात टिकले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10% आरक्षण दिले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 91व्या जयंतीच्या कार्यक्रमात केले. यावेळी फडणवीस म्हणाले की सध्या आरक्षणाच्या बाबतीत वेगळ्या मागण्या आहेत. या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसणे आवश्यक आहे, त्यामुळे एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीतून पाहावा लागतो. यंदा पोलीस भरती झाली त्यात 10% मराठा तरुणासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. मराठा तरुणांना या भरतीत नोकऱ्या मिळाल्या, मात्र कोणाचे म्हणणे वेगळे असू शकते. हक्क मिळावेत, मात्र समाजात दुफळी निर्माण होऊ नये. सारथीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नवी मुंबईतील पंतप्रधान आवास योजनेतील घरात माथाडी कामगारांना प्राधान्य देत येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे फडणवीस म्हणाले.